बैलगाडा शर्यतींवरील बंदीबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होत असलेल्या सुनावणीकडे राज्यभरातील लाखो बैलगाडा मालक आणि शौकीनांचं लक्ष लागले. न्यायालयाच्या प्रतिकक्षेमध्ये असल्यामुळे आता शर्यतींवरील बंदीबाबत गेल्या 7 वर्ष आपण काहीही बोललो नाही, मात्र आज जर सकारात्मक निर्णय लागला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा बैलगाडा मालकांनी दिलाय. न्यायालयानं कडक नियम लावून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी असं बैलगाडा मालकांनी म्हटलेलं आहे. याच बैलगाडा मालकांशी संवाद साधलेला आहे आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गोपाल मुडघर यांनी. ह्या खेळाशी नेमकं तुमची कशी आत्मीयता जुळलेली आहे आणि आज जी सर्वोच्च न्यायालयात मागणी होत आहे त्याविषयी, म्हणजे जे सुनावणी होत आहे त्याविषयी काय आपलं मत आहे? खरं पाहिलं तर बैलगाडा हा आमच्या महाराष्ट्रातला पिढ्यानपिढ्या असा एक शौक आहे. आणि मला एक सांगा, महाराष्ट्रा बाहेर सगळीकडे बैलगाडा चालतो, महाराष्ट्रातच का, घोडा पळतो, आसबोली पळतो, सगळंच होते. मग बैलगाडा बैलगाडावर बंदी का, बैलावरतीच बंदी का? प्रेम यामुळे दूर गेलेले आणि गाडी चालू झाली तर प्रेम परत जवळ येईल. तरी लवकरात लवकर गाडी चालू व्हावा अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. गेल्या 7 वर्षापासून हे जे सगळे बैलगाडा मालक आहेत आणि बैलगाडा शर्यत शौकीन आहेत हे संयम ठेवून आहेत आणि आज जो सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे त्या सुनावणीकडे हे कुठेतरी एका आशेनं पाहत आहेत की यांना परत एकदा बैलगाडा शर्यत सुरू करण्याची परवानगी मिळेल. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह गोपाल मुडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड.